कृषी विद्यापीठाकरता पाच गावातल्या ग्रामस्थांनी आपल्या जमिनी दिल्या. या घटनेला 45 वर्ष उलटली आहेत, मात्र तरी देखील या प्रकल्पग्रस्तांना नोकरीसह दिलेली आश्वासनं पूर्ण झालेली नाहीत. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीच्या उभारणीसाठी सेंद्रा, साया, बलसा, खाणापूर आणि टाकळगव्हाण या पाच गावातल्या 2300 हेक्टर जमिनी संपादित करण्यात आल्या. त्यातल्या सेंद्रा आणि बलसा या दोन गावांचं थातुरमातुर पुनर्वसन केलंय. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी विद्यापीठाच्या लाभ क्षेत्रात गेल्या त्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातल्या एकाला विद्यापीठात शिक्षणानुसार नोकरी देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. पण आज 45 वर्षांनंतरही आश्वासन काही पूर्ण झालेलं नाही. 1980 ला त्यांनी गावाचे संपादन केलं आणि तेव्हापासून ह्या आमच्या लोकांवर म्हणजे संघर्षाची वेळ आलेली आहे. तेव्हापासून म्हणजे आजोबा पासून वडिलापासून संघर्ष चालूच आहे आमचा. 498 लोकांच्या परीक्षा घेतल्या होत्या, त्याच्यापैकी 231 जागाची आड होती. तर त्याच्यापैकी 231 पैकी 128 विद्यापीठाने पात्र केलेले उमेदवार आहेत आमचे. तर 128 पैकी व्हेरीफायला कलेक्टर ऑफिसला पाठवले होते. त्याच्यापैकी 84-85 जवळपास व्हेरीफाय करून आलेले आहेत, त्यांना ऑर्डर दिल्यात. मात्र 44 लोकांच्या ऑर्डर आणि देणे बाकी आहेत. हायकोर्टानं प्रकल्पग्रस्तांच्या बाजूनं 2009 निकाल देऊनही नोकरीत सामावून घेतलं नाही. भाजपचे माजी आमदार विजय गव्हाणेंनी या भरतीवर आक्षेप घेतलाय. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित उमेदवारांच्या प्रकल्पग्रस्त म्हणून प्रमाणपत्राची पडताळणी करून विद्यापीठाकडे सादरही केली आहे. त्यानंतर संबंधितांना नियुक्ती दिली जात नसल्यानं उपोषणाचं हत्यारही उपसलंय. इथं विद्यापीठ आणून बसवलं आणि ते जे शेतकऱ्यांना हेतून बाहेर काढलं त्या शेतकऱ्यांना न्याय इथं दिलाच नाही. 10-12 हजार लोक ह्या इथून तुम्ही बाहेर काढली, पण त्या 10-12 हजार लोकांपैकी फक्त 128 लोकांना फक्त तुम्ही इथं नोकऱ्या देत आहे. आम्ही पण आता इथून ह्या सगळ्यांना ह्यांचं इथलं आमरण उपोषण चालू आहे, पण आम्ही पुण्यामध्ये सचिवांना पण ह्या प्रश्नावर घेराव घेणार आहे. 84 प्रमाणपत्राचं तपासणी करून त्यांनी आमच्याकडं दिलं होतं, त्याप्रमाणे तेवढ्या लोकांच्या ऑर्डर काढलेल्या आहेत. त्यांच्याकडे आणखी 43 प्रमाणपत्र पेंडिंग होते, त्यापैकी त्या 43 पैकी 29 लोकांची यादी आम्हाला नुकतीच प्राप्त झालेली आहे. तर त्याची शहानिशा करून आम्ही त्याही ऑर्डर काढण्याची प्रोसेस चालू आहे. या उपोषणाला बळीराजा शेतकरी संघटनेनं पाठिंबा दर्शवला असून पुण्यामध्ये सचिवांना घेराव घालून उपोषण करणार असल्याचा इशारा संघटनेच्या संस्थापक अध्यक्षांनी विद्यापीठाच्या कुलसचिवांना निवेदनाद्वारे दिला. विद्यापीठ प्रशासनानं हतबल झालेल्या प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्याची गरज आता निर्माण झाली आहे. गजानन देशमुखचा ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, परभणी.